विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 9 ते चॅप्टर क्वाड्रिलॅटरल्स, त्यामध्ये आपण टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल अँड देअर प्रॉपर्टीज आपण PDFद्वारे पाहिले असेल, वाचले असेल. हे जे क्वाड्रिलॅटरल्स, क्वाड्रा मीन्स फोर, लॅटरल्स मीन्स साइड्स, फोर साइड्स असलेले जे क्वाड्रिलॅटरल्स आहेत त्याचे टाइप्स आपण पाहिलेले आहेत आणि त्याचे प्रॉपर्टी सुद्धा वाचलेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटीजद्वारे पाहणार आहोत. प्रथम आपण पाहूया क्वाड्रिलॅटरल्स हे दोन टाईप्स आहेत, एक कॉनकेव आणि दुसरा आहे कॉन्वेक्स. कॉनकेव म्हणजे काय? ज्या क्वाड्रिलॅटरल्स, ह्या टाईपचे क्वाड्रिलॅटरल्स असतील तर ते कॉनकेव टाईप्स आहेत. क्वाड्री म्हणजे क्वाड्रा मीन्स फोर, वन टू थ्री अँड फोर साइड्स आहेत, परंतु हा कॉनकेव आहे आणि हा जो क्वाड्रिलॅटरल आहे फोर साइड्स आहेत, परंतु फोर साइड्स आहेत पण हा कॉन्वेक्स टाइप्स आहे. का बरं? कारण कोणतीही साइड एक्सटेंड केली, सपोज ही साइड मी एक्सटेंड केली तर जे रिमेनिंग टू व्हर्टायसेस आहेत क्वाड्रिलॅटरल्सचे ते साईडच्या दोन्ही अपोजिट साईडला येतात, तेव्हा तो कॉनकेव क्वाड्रिलॅटरल आहे. इथे बघा, कॉन्वेक्समध्ये कोणतीही साईड तुम्ही एक्सटेंड केली तर त्या साईडच्या एकाच अंगास दोन्ही व्हर्टायसेस येतात, म्हणून हा कॉन्वेक्स टाईप्स आहे. आणि आत्ता आपण शिकतोय ते टाईप्स ऑफ कॉन्वेक्स क्वाड्रिलॅटरल्स आहे आणि हे सर्व टाइप्स ह्याचे काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण प्रत्यक्ष, प्रथम आपण पॅरेललोग्रॅमचे प्रॉपर्टीज पाहणार आहोत. इथे मी काड्यांचा वापर करून पॅरेललोग्रॅम तयार केलेला आहे. बघा, पॅरेललोग्रॅम आहे. जेव्हा तो आपण ह्या टाईपनी म्हणतो हा सुद्धा पॅरेललोग्रॅम आहे, पण हा विशिष्ट टाईपचा पॅरेललोग्रॅम आहे कारण ह्याचे प्रत्येक अँगल्स हे 90 डिग्री झालेले आहेत. एक अँगल जरी 90 डिग्री, आता मी इथे बोर्ड पकडलेला आहे, तिथे जर 90 डिग्री अँगल तयार करायचा असेल तर उरलेले तिन्ही अँगल्स आपोआपच 90 डिग्री होतात. म्हणजे हा कोणत्या टाईपचा पॅरेललोग्रॅम झाला? रेक्टँगल. रेक्टँगल हा पॅरेललोग्रॅम आहे, त्यामुळे पॅरेललोग्रॅमच्या सर्व प्रॉपर्टीज रेक्टँगलमध्ये सॅटिस्फाईड होतात. आपण पॅरेललोग्रॅमच्या प्रॉपर्टीज पाहूया. इथे एक काड्याने बनवलेला हा पॅरेललोग्रॅम आहे. ह्या पॅरेललोग्रॅम मी कसा बनवलेला आहे तर ह्या अपोजिट साइड्स आहेत त्या इक्वल लेंथच्या काड्या घेऊन मी तो पॅरेललोग्रॅम बनवलेला आहे. ॲक्च्युली ही पॅरेललोग्रॅम बनण्यासाठीची टेस्ट आहे. टेस्ट काय आहे? जर अपोजिट साइड्स इक्वल असतील तर तो फॉर्म होणारा क्वाड्रिलॅटरल पॅरेललोग्रॅम असतो. इथे ह्या टेस्टचा वापर करून मी पॅरेललोग्रॅम बनवलेला आहे. ऑब्व्हियसली तसे अपोजिट साइड्स कसे असणार आहेत? इक्वल. बघा, ही साइड आणि ही साइड इक्वल आहे, लेंथची घेतलेली आहे. त्याचबरोबर या समोरच्या साइड्स बघा, ही साइड आणि त्याची अपोजिट साइड्स इक्वल लेंथची आहे. पॅरेललोग्रॅमची फर्स्ट प्रॉपर्टी आहे, द अपोजिट साइड्स ऑफ द पॅरेललोग्रॅम्स आर कॉन्ग्रुएंट ऑर इक्वल लेंथ्स. आणि आता आपण अपोजिट अँगल्स बघूया. हा अँगल बघा आणि हा अँगलचा मेजर बघा, इक्वल आहे. येस, अपोजिट अँगल्स इक्वल आहेत. रिमेनिंग पेअर सुद्धा आपण बघूया. हा अँगल बघा आणि ह्या अँगलचा मेजर बघा, दोन्ही इक्वल आहेत. येस, म्हणजेच ही प्रॉपर्टी नंबर 2 आहे, अपोजिट अँगल्स ऑफ द पॅरेललोग्रॅम आर कॉन्ग्रुएंट. आता ह्या दोन्ही प्रॉपर्टीज एकच करून एक थिअरम प्रूव्ह करायचा आहे. आणि तिसरी प्रॉपर्टी काय आहे तर डायगोनल्स आर बायसेक्टिंग इच अदर. आता इथे मी कार्ड पेपरवरती एक पॅरेललोग्रॅम कट केलेला आहे पेपरवर आणि ह्याचे जे डायगोनल्स ड्रॉ केलेले आहेत हे डायगोनल्स आहेत.
आणि ह्या डायगोनल्स मुळे तुम्हाला फोर ट्रायंगल्स फॉर्म झालेले दिसतात. 1, 2, 3 and 4 तुम्हाला दिसतंय की 2 and 4 हे दोन्ही कॉंग्रुएंट दिसतंय. 1 and 3 सुद्धा कॉंग्रुएंट दिसतंय. म्हणजेच डायगोनल्स बायसेक्टिंग करतात हे प्रूव करण्यासाठी आपल्याला 1 and 3 हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट दाखवावे लागतील किंवा 2 and आपण कॉंग्रुएंट दाखवणार आहोत. आपण सेकंड चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत पॅरलल लाईन्स, त्याच्या प्रॉपर्टीज माहीत आहेत. ह्या ज्या पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड्स आहेत ह्या काय आहेत, पॅरलल्स आहेत, म्हणून याला आपण पॅरलेलोग्रॅम्स असं म्हणतो. डेफिनेशननुसार पॅरलेलोग्रॅम्सच्या अपोजिट साईड्स ह्या पॅरलल असतात, म्हणून ह्याला आपण पॅरलेलोग्रॅम असंही म्हणतो. हा काय आहे पॅरलेलोग्रॅम. आणि पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टीज तुम्हाला ठाऊक आहे की पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सवर्सलमुळे होणारे हे ट्रान्सवर्सल आहे. या ट्रान्सवर्सलमुळे होणारे अल्टरनेट अँगल्स कॉंग्रुएंट असतात. म्हणजे हा जो अँगल आहे तो ह्या अँगलशी कॉंग्रुएंट आहे. त्याचप्रमाणे दुसरी पेअर बघा, ह्या अपोजिट साईड्स पॅरलल आहेत, हे ट्रान्सवर्सल आहे आणि म्हणून होणारे ह्या जो अँगल आहे तो ह्या अँगलशी कॉंग्रुएंट आहे. म्हणजेच बाय अल्टरनेट अँगल थिअरमनुसार हे पेअर्स कॉंग्रुएंट आहेत आणि ही जी डायगोनल आहे ती कॉमन साईड आहे म्हणून कॉंग्रुएंट आहे इटसेल्फ. आणि म्हणून हे दोन ट्रायंगल्स कसे होतात, कॉंग्रुएंट होतात. दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट आहेत म्हणून अपोजिट साईड सुद्धा कॉंग्रुएंट. त्याचप्रमाणे हा जो अँगल आहे तो ह्या अँगलशी कॉंग्रुएंट होतोय, अपोजिट अँगल्सची कॉंग्रुएंट होत आहे. आता हा हे अपोजिट अँगल्स ही पेअर कॉंग्रुएंट दाखवण्यासाठी आपल्याला हा डायगोनल ड्रॉ करावा लागेल आणि हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट दाखवावे लागतील. दुसरा जो थिअरम आहे पॅरलेलोग्रॅम संदर्भात की डायगोनल्स आर बायसेक्टिंग, हे डायगोनल्स बायसेक्टिंग करतात एकमेकाला हे प्रूव करायचं आहे. आता इथे आपण बघतोय की जर डायगोनली हा फोल्ड केला तर ते दोन ट्रायंगल्स एकमेकांना कॉंग्रुएंट होत नाही, पण जर तो ट्रायंगल कट करून फ्लिप केला हा जर डायगोनली कट केला तर असा फोल्ड करून तो कॉंग्रुएंट होणार नाही, पण याला जर फ्लिप केला अशा प्रकारे आणि जर फोल्ड केला एकमेकावर ठेवले तर ते कॉंग्रुएंट होतात. बघा बरं, ह्यावरून आपण हे अपोजिट अँगल्स कसे दाखवले, कॉंग्रुएंट दाखवले, अपोजिट साईड सुद्धा कॉंग्रुएंट आले. बघा ह्या दोन साईड कॉंग्रुएंट आल्या, अपोजिट अँगल्स कॉंग्रुएंट आले. बरोबर, आता आपल्याला डायगोनल्स बायसेक्ट होतात हे आपण पाहणार आहोत. तर डायगोनल्स ऑफ द पॅरलेलोग्राम आर बायसेक्टिंग ईच अदर हे दाखवण्यासाठी मी हा पॅरलेलोग्राम डायगोनली कट केलेला आहे. 4 पेसेस झालेले आहेत, हे 4 पेसेस ट्रायंगल्सचे फॉर्म झालेले आहेत. हे दोन ट्रायंगल्स तुम्ही कॉंग्रुएंट दाखवू शकता किंवा हे दोन ट्रायंगल्स आपण कॉंग्रुएंट दाखवूया. तर इथे बघा हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट होत आहेत कारण हा अँगल जो आहे तो ह्या अँगलशी कॉंग्रुएंट आहे बाय अल्टरनेट अँगल थिअरम. सिमिलरली हा अँगल सुद्धा ह्या अँगलशी कॉंग्रुएंट आहे. आणि थिअरम नंबर 1 किंवा आपण ऍक्टिव्हिटी पाहिली तर अपोजिट साईड्स ऑफ द पॅरलेलोग्रॅम्स आर कॉंग्रुएंट, ह्या अपोजिट साईड्स आहेत त्या कॉंग्रुएंट आहेत. साईड आणि साईडला लागून असलेले दोन्ही अँगल्स, साईड अँड साईडला लागून असलेले दोन्ही अँगल्स कॉंग्रुएंट आहेत, म्हणून बाय ASA कॉंग्रुएंसी टेस्ट 2 ट्रायंगल्स आर कॉंग्रुएंट. हे कॉंग्रुएंट आहेत म्हणजे ही जी साईड आहे ती ह्या साईडशी कॉंग्रुएंट आहे आणि ही साईड जी आहे ती ह्या साईडशी कॉंग्रुएंट आहे. म्हणजेच हा जो डायगोनल आहे त्याचा हा मिड पॉईंट आहे आणि ह्या डायगोनल्सचा हा मिड पॉईंट आहे, म्हणजे डायगोनल्स आर बायसेक्टिंग इच अदर. आता थिअरॉटिकली इथे टेक्स्टबुकमध्ये दाखवलेलं आहे अपोजिट साईड्स अँड अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्रॅम आर कॉंग्रुएंट.
आपण ऍक्टिव्हिटी द्वारे पाहिलं, प्रत्यक्ष इथे बघा क्वाड्रिलॅटरल एबीसीडी पॅरेललोग्राम ड्रॉ केलं आहे, एक डायगोनल ड्रॉ केलेलं आहे एसी, ज्यामुळे दोन ट्रायंगल्स फॉर्म झालेले आहेत आणि हे अँगल्स जे आहेत ते अल्टरनेट अँगल्स आहेत, हे सुद्धा अल्टरनेट अँगल्स पेअर आहे. आता हे अँगल्स जे आहेत बाय अल्टरनेट अँगल थिअरम, सी डी पॅरेलल ए बी आहे, ए सी त्याची ट्रान्सवर्सल आहे, म्हणून अँगल डी सी ए कॉंग्रुएंट अँगल बी ए सी बाय अल्टरनेट अँगल थिअरम. सिमिलरली ही सुद्धा पेअर कॉंग्रुएंट आहे बिकॉज डी ए इज पॅरेलल टू सी बी अँड ए सी इज द ट्रान्सवर्सल. देअरफॉर अँगल डी ए सी कॉंग्रुएंट अँगल बी सी ए बाय अल्टरनेट अँगल थिअरम. आणि डायगोनल ए सी हा कॉमन साईड आहे, म्हणून बाय ए एस ए कॉंग्रुएन्सी टेस्ट टू ट्रायंगल्स आर कॉंग्रुएंट. कॉंग्रुएंट असल्यामुळे ही ए बी साईड सी डीला कॉंग्रुएंट असणार, करस्पॉन्डिंग साईड्स अँड सेट बी सी कॉंग्रुएंट टू सेट डी ए बाय करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ द कॉंग्रुएंट ट्रायंगल्स. सिमिलरली अँगल बी कॉंग्रुएंट अँगल डी, अपोजिट अँगल्स ऑफ द कॉंग्रुएंट ट्रायंगल्स. आणि अँगल ए कॉंग्रुएंट अँगल सी दाखवण्यासाठी तुम्हाला डायगोनल बी डी ड्रॉ करावा लागेल आणि हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट दाखवायला लागतील. सेकंड थिअरम जो आहे, डायगोनल्स ऑफ पॅरेललोग्राम बायसेक्ट ईच अदर. इथे क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस हा पॅरेललोग्राम दिलेला आहे आणि दोन्ही डायगोनल ड्रॉ केले आहे पी आर आणि क्यू एस. ओ हा जो पॉइंट आहे त्यामध्ये हे दोन्ही डायगोनल्स इंटरसेक्ट होतात, तो पॉइंट आपल्याला पी आर आणि क्यू एसचा मिड पॉइंट दाखवायचा आहे किंवा बायसेक्टिंग पॉइंट्स दाखवायचा आहे. त्यासाठी ट्रायंगल पी ओ एस अँड ट्रायंगल आर ओ क्यू हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट दाखवावे लागतील. आता ही पेअर कॉंग्रुएंट आहे आणि ही सुद्धा पेअर कॉंग्रुएंट आहे बाय अल्टरनेट अँगल थिअरम. ऑल्सो सेट पी एस कॉंग्रुएंट से क्यू आर, अपोजिट साइड्स ऑफ द पॅरेललोग्राम फर्स्ट थिअरमवरून आपण प्रूव केलेलं आहे. त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रुएंट होतात बाय ए एस ए कॉंग्रुएंसी टेस्ट. हँड सेक पी ओ कॉंग्रुएंट सेक आर ओ अँड सेक एस ओ कॉंग्रुएंट सेक क्यू ओ, म्हणजेच हे डायगोनल्स बायसेक्ट होत आहेत मिड पॉईंटमध्ये, किंवा ओ हा पी आर आणि एस क्यूचा मिड पॉईंट आहे, म्हणजे डायगोनल्स आर बायसेक्टिंग ईच अदर. पॅरेललोग्रामचे दोन प्रॉपर्टीज आहेत, त्या आपण ॲक्टिव्हिटीजद्वारे पाहिले आणि थिअरमसुद्धाद्वारे आपण प्रूव्ह केलेले आहे. हे थिअरम्स तुम्ही नीट वाचायचे, समजून घ्यायचं आणि नोटबुकमध्ये लिहायचे. आपण पुढचा भाग जो आहे प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 1 and 2 आपल्याला पीडीएफद्वारे मिळालेला आहे. रिमेनिंग एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.